मी किंग कोब्रा आहे. येणाऱ्या काळामध्ये किंग कोब्राचा फना कसा असतो हे विरोधकांना मी दाखवून देईल. मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रकाश झोतामध्ये. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वेस्ट बंगालची निवडणूक ही तोंडावरती आलेली आहे. वेस्ट बंगाल म्हणजे चित्रपट सृष्टीचं माहेरघर. याच वेस्ट बंगालमधून मोठमोठे सिनेसृष्टीला कलाकार लाभलेले आहेत. वेस्ट बंगालची निवडणूक असल्यामुळे सध्याला मोठमोठ्या नेत्यांबरोबर चित्रपट आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या देखील कोलांट्या उड्या सुरू झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच्या अगोदर देखील त्यांनी राजकारणामध्ये तसा त्यांचा सक्रिय असा सहभागच होता. मागच्या काळामध्ये त्यांनी काही अशा राजकीय आणि राज्यस्तरीय पॉलिटिकल पार्ट्यांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला होता. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी विरोधकांना जोरदार असा टक्कर देणारा टोमणा मारलेला आहे. मी किंग कोब्रा आहे आणि किंग कोब्राचा फना कसा असतो तो येणाऱ्या काळामध्ये विरोधकांना मी दाखवून देईल, अशा प्रकारचं त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं होतं. मात्र खऱ्या अर्थाने या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये जर किंग कोब्रा जर कोण असेल तर तो म्हणजे ॲडव्होकेट भाई चव्हाण. भारतीय दलित कोब्राचे संस्थापक अध्यक्ष असणारे भाई चव्हाण गेल्या 40-50 वर्षापासून या देशातील दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, त्याचप्रमाणे रस्त्यावरती राहणारे भिकारी, त्याचप्रमाणे वेश्याव्यवसायातील महिला, त्याचप्रमाणे तृतीयपंथी यांच्यासाठी त्यांनी भलं मोठं असं योगदान दिलेलं आहे. अजन्म अविवाहित असणारे भाई चव्हाण यांचं नेतृत्व, त्याचप्रमाणे त्यांनी दिलेले आत्तापर्यंतचे लढे हे त्यांनी यशस्वी करून दाखवलेले आहे. पुण्याच्या आजूबाजूला ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या बसवण्यात, त्याचप्रमाणे त्या झोपडपट्ट्यांना संपूर्ण रीतीने पाठिंबा आणि कायमस्वरूपी घरे देण्यामध्ये भाई चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. भाई चव्हाण यांनी 1990च्या दशकामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे RPIचे प्रमुख असणारे रामदासजी आठवले, त्याचप्रमाणे कवाडे सर आणि रासू गवई यांना एकेकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चैत्यभूमी या ठिकाणी जे भव्य स्मारक आहे त्या ठिकाणी या सर्व नेत्यांना त्यांनी कोंडलेलं होतं आणि रिपब्लिकन ऐक्य करावे अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती. जवळजवळ 4 तास हे सर्व नेते त्या चैत्यभूमीमध्ये अडकून बसलेले होते आणि सरतेशेवटी त्यांनी रिपब्लिकन आम्ही ऐक्य करतो अशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिलेली होती. 1992-93 दशकामध्ये जेव्हा नामांतराचं प्रकरण घडलं किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव औरंगाबाद या ठिकाणातील मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशा प्रकारची सर्वांची मागणी झाली, त्यावेळी या महाराष्ट्रातून सर्वात प्रथम आपल्या शरीरावरती रॉकेल ओतून आत्मदहन करणारे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40% भाजलेले म्हणजे भाई चव्हाण. आजपर्यंत भाई चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्वच दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, त्याचप्रमाणे गोरगरिबांना तर न्याय मिळून दिलाच, मात्र त्यांनी एकेकाळी विधानभवनावरती लाखोचे मोर्चे त्यांनी घेऊन गेलेले होते आणि ते यशस्वी देखील करून दाखवलेले होते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, त्याचप्रमाणे नांदेड आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरामध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आज भारतीय दलित कोब्रा यांच्या शाखा आहेत. त्याचप्रमाणे भारतीय दलित कोब्रांचे नेतेमंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि हे सर्वजण आदराने ॲडव्होकेट भाई चव्हाण यांना दलित कोब्रा असं संबोधतात. भाई चव्हाण यांनी आत्तापर्यंत जेवढेही लढे दिलेले आहेत ते यशस्वी करून दाखवलेले आहेत. नुसतं त्यांनी भाषण केलं नाही तर संविधानिक आणि लोकशाही मार्गाने ते सर्व आंदोलन त्यांनी यशस्वी केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गोरगरिबांना त्यांनी न्याय देखील मिळवून दिलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर दलित कोब्रा जर कोण असेल तर तो म्हणजे ॲडव्होकेट विवेक भाई चव्हाण.